परिसर में 8 जनवरी 2023 को घटित मामले में जहां आरोपी रोहित राम टेके चंद्रशेखर कावरे ने अपने साथी आरोपी के साथ मिलकर अपने ही दोस्त के घर रात के समय जानलेवा हमला कर व्यक्ति को गंभीर रूप से घायल किया था। इस मामले में पुलिस ने सभी आरोपियों पर मौका का मामला दर्ज किया था। वहीं पुलिस ने अन्य दो फरार आरोपी जो कि पहले से ही गंभीर मामलों में लिप्त है उन पर भी मौका का मामला दर्ज कर उनकी तलाश शुरू कर दी है। 8 जनवरी 2023 को रोहित राम टेके चंद्रशेखर कावरे ने अपने कुछ साथियों के साथ मिलकर रजनी पुलिस थाना अंतर्गत रहने वाले अपने ही एक दोस्त पर हथियारों के साथ जानलेवा हमला किया था। इस वारदात का वीडियो भी काफी वायरल हुआ था, जिसके बाद पुलिस ने 6 आरोपियों रितेश उर्फ काल्या गवई, मुकुंद कंगाली, किशन कुलदीप, गुंजन ढोबड़े, अखिल वांद्रे, निहाल शंबरकर को हिरासत में लेकर इन सभी के ऊपर मौका की कार्रवाई की थी, जिनमें से रोहित रामटेके चंद्रशेखर कावरे फरार थे। दोनों की जानकारी लेकर पुलिस ने इन पर भी मौका की कार्रवाई की है, जिसमें रोहित रामटेके चंद्रशेखर कावरे पर पहले से ही नाबालिग युवती का अपहरण कर गैंग रेप करने, हत्या की कोशिश, लूटमारी जैसे काफी गंभीर मामले दर्ज है। इस मामले की जांच करते हुए सहायक पुलिस कमिश्नर गणेश बरदार ने दोनों फरार आरोपियों पर मौका का मामला दर्ज कर दोनों की तलाशी के निर्देश पुलिस को दे दिए हैं। इस मामले पर पुलिस की कार्रवाई से लोगों को काफी राहत मिली है, जिस पर लोगों ने पुलिस की काफी प्रशंसा भी की। अजनी पुलिस थाने मध्ये जानेवारी 2023 मध्ये भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे, त्याच्यामध्ये 6 आरोपी अटकेत होते। त्यामध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये संघटित गुन्हेगारी निष्पन्न झाल्याने त्याच्यामध्ये मोका कायद्यान्वये कलमाची वाढ झाल्यानंतर आमच्याकडे तपास आलेला होता। सदर तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यातील जे फिर्यादी विक्टीम आहेत त्यांच्या घरी जाऊन जेव्हा भेट घेतली होती, तेव्हा या अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील श्रमजीवी नगर, नवीन बाबुळखेडा, न्यू कैलासनगर, कुकडे लेआउट, कुंजीपेठ, त्रिशरण चौक आणि वसंतनगर या एरियामध्ये गुन्हेगारी करत असलेला कुख्यात गुन्हेगार रोहित रामटेके आणि त्याचा साथीदार चंद्रशेखर कावरे या दोघांनी मिळून या गुन्ह्यामधील जे मूळ फिर्यादी आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली, त्यांच्यावर दबाव आणला की याच्यामध्ये तुम्ही जो लावलेला मोका आहे त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करा। या अनुषंगाने तपासामध्ये हे गुन्हेगार निष्पन्न झाल्याने रोहित रामटेके आणि चंद्रशेखर कावरे या दोघांची आम्ही मोका कायद्यान्वये कलमवाढ करून त्यांना आरोपी वाढ म्हणून निष्पन्न करून याच्यामध्ये त्यांच्यावर मोका लागलेला आहे। या अनुषंगाने पुढे या दोघांचा जर क्राईम रेकॉर्ड आम्ही पाहिला तर याच्यामध्ये खून करून पुरावा नष्ट करणे, अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक गँगरेप करणे, बलात्कार करणे, त्यासोबतच दरोडा, जबरी चोरी, त्यासोबतच दुखापतीचे गुन्हे, बेकायदेशीर जमावाने जाऊन हल्ला करणे, अशा सगळ्या पद्धतीचे गुन्हे, वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे हे दोघं गुन्हेगार या परिसरामध्ये करत होते। या गुन्हेगारांवर जी प्रतिबंधात्मक कारवाई करायची होती ती दोन्ही कारवाया या दोन्ही गुन्हेगारावर झालेल्या होत्या। रोहित रामटेके ऑलरेडी तडीपार होता, गुंड होता, त्यासोबतच चंद्रशेखर कावरे हा जुलै 2022 MPDAमधून बाहेर आलेला हा गुंड आहे। या दोन्ही गुंडांनी या सगळ्या परिसरामध्ये जो उच्छाद मांडलेला होता तो या मोका कारवाईने आम्ही त्याच्यामुळे त्यांना आतमध्ये घेतलेला आहे आणि या मोका कारवाईच्या अनुषंगाने यांची जो सहभाग आहे तो गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे। अजनी पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर 20/23 फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीचे नावं जी आहेत, अखिल प्रकाश वांद्रे याची टोळी आहे, रितेश उर्फ काल्या गवई, गुंजन ढोबळे, निहाल शंबरकर, किशन कुलदीप आणि मुकुंद कंगाली अशा 6 आरोपीविरुद्ध मोका लागलेला होता आणि या गुन्ह्यामध्ये परत हे 2 आरोपी याच्यामध्ये ॲड झालेले आहेत। सध्या हे 6 आरोपी अटक आहेत आणि रोहित रामटेके आणि चंद्रशेखर कावरे यांची या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्यामुळे हे दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत, पण लवकरच आम्ही त्यांना ताब्यात घेऊ। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।